भारताचं संविधान स्वातंत्र्य समता विश्वबंधुत्व सांगतं, परंतु विश्वबंधुत्वाची भावना ही लोकांमध्ये आहे की नाही हा प्रश्न पहिल्यांदा निर्माण झालेला आहे. मणिपूरची घटना, मणिपूरची दंगल हे आज जवळपास 72 दिवस झालेले आहेत. याची दखल तिथल्या राज्य सरकारनेही घेतली नाही आणि केंद्र सरकारनेही घेतलं नाही. आणि आज आमचा देश सांगतो आहे, आमचं केंद्र सरकार सांगते, राज्य सरकार सांगते की धर्मसत्ता आणि राज्यसत्ता ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु ह्या एकाच नाण्याच्या जर दोन बाजू असतील, ज्या संविधानानं आम्हाला समानता दिली, महिलांचा अधिकार, महिलांची इज्जत, महिलांचा सन्मान करण्याचं आम्हाला शिकवलं, परंतु आज संविधानाला बाजूला सरून मणिपूरमध्ये राजरोसपणे अन्याय अत्याचाराला सीमा नसलेल्या घटना, ज्या महिलावर वारंवार बलात्काराच्या होत आहेत, तिथं मणिपूर सरकार आणि केंद्र सरकार बोलायला तयार नाही, डोळे झाकून बसलेले आहेत. आणि आम्हाला त्या देशामध्ये आम्ही भारत माता की जय म्हणतो. भारत आमच्या देशाचं नाव आहे. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 1 ते भारत नाव आहे. त्या भारताला आम्ही आईच्या बेंबीच्या देठात जिथून जन्म देतो त्याच्यापेक्षाही जास्त जपणं आमचं काम आहे. आमचा देश बंधुभाव शिकवतो, परंतु बंधुभाव या देशामध्ये नाही आहे. या घटने मणिपूरमध्ये ज्या दंगली होत आहेत, या संगण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संगणमतानं होत आहेत. या देशामध्ये नारीला प्रथम पूजेला जातं, ज्या नारीची सन्मान होतो, ज्या नारीला ज्या देशामध्ये सन्मान मिळतो त्या देशात पूजतात, तो म्हणजे भारत देश आहे. आणि ह्या देशाचा असं आज जे बाहेर देशामध्ये आम्ही बघितलं की भारताकडे आदरानं बघले जाते, बुद्धाची भूमी म्हटले जाते, ही बुद्धाची भूमी शांततेचे नसून अशांततेचे आता सध्या बनलेली आहे. यासाठी आज आम्ही नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं. आणि त्याच्यामध्ये आमची एक जाहीर मागणी आहे की राज्यात मणिपूर राज्यातली जी सरकारची जी सध्या स्थिती आहे ती आटोक्याबाहेर गेलेली आहे, तिथं अराजकता मानलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट त्वरित लागू करा आणि गुन्हेगाराला पकडून कठोर शासन करा, ही आमची मागणी आहे.